तालुका इंदापूर येथील विहिरीची रिंग तयार करत असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली गाडला गेलेल्या चार मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफ पथकाला 70 तासांनंतर यश मिळाले. 70 तास उलटून गेल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत मजूर मिळण्याची आशा मावळली होती आणि प्रत्यक्षात तेच वास्तव समोर आले. मृतदेह बाहेर काढताच मृताच्या नातेवाईकांनी न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नसल्याचे प्रशासनाला सांगितले. म्हसोबाचीवाडी येथे खडी क्रशरसाठी दगड काढून त्या ठिकाणी झालेल्या अक्राळ विक्राळ खड्ड्याला विहिरीचे रूप देऊन रिंग टाकण्याचे काम सुरू होते. हे काम करताना कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे रिंग बांधताना चार मजूर मातीच्या खाली गाडले गेले. त्यांना जिवंत काढण्यासाठी एनडीआरएफ पथक गेल्या 2 दिवसांपासून अविरतपणे काम करत होते. मात्र अनेक प्रयत्न करूनही मजूर ज्या ठिकाणी गाडले गेले होते त्या ठिकाणी पोहोचता येत नव्हते. अखेर पूर्व बाजूला सुरू केलेले खोदकाम थांबवून दुसऱ्या बाजूने रस्ता तयार करून मशीन खाली उतरवण्यात आले आणि तब्बल 70 तास उलटून गेल्यावर सकाळी 10 च्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह मिळून आला. यानंतर शोधकार्य सुरू ठेवून 3 मजुरांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांनी हंबरडा फोडून रडण्यास सुरुवात केली. यामुळे येथील वातावरण अगदी रडण्या ओरडण्याच्या आवाजाने भरून गेले होते. मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवताच मजुरांच्या नातेवाईकांनी वाहन अडवून जोपर्यंत यातील दोषींना अटक करून न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याचे सांगितले. तर विहीर मालकावर तसेच रिंगच्या कंत्राटदारावर गुन्हा नोंद करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तर हा अपघात होता की घातपात याची चौकशी करण्याची मागणीही समोर येत आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.